नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सात एप्रिल दोन हजार एकवीस चालू घडामोडीचं विश्लेषण आपण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता तर एकंदरच आपली जी पहिली न्यूज आहे ते भारताच्या नव्या सरन्यायाधीशांसंबंधीची आहेत न्यायाधीश रमना हे आता अठ्ठेचाळीसाव्या भारताचे नवीन सरन्यायाधीश असणार आहेत चोवीस एप्रिल दोन हजार एकवीसपासून सो so, तुमच्यासमोर आहेत बघा न्यायाधीश रमना आणि एकंदरीतच यांचं पूर्ण नाव जे आहे न्यायाधीश नुथलापती व्यंकटरमणा भारताचे अठ्ठेचाळीसावे सरन्यायाधीश आता सर्वोच्च न्यायालयातले सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत बघा हे नुथलापती व्यंकटरमणा हे भारताचे अठ्ठेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी शपथ घेणार आहे आता ही एक पर्टिक्युलर परंपरा आहे किंवा फॉर्मॅलिटी ज्या पद्धतीने काम चालतं की जे सगळ्यात सिनियर आहेत त्यांना सरन्यायाधीश बनवलं जातं आता याला अपवाद ऑलरेडी आहेत ओके सो आपण पॉलिटिकमध्ये ते वाचतोच सो असंही झालेलं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो काही हस्तक्षेप आहे तिच्यामुळे ही जी काही प्रथा आहे ती काही वेळा जी आहे ती मोडीत काढण्यात आली होती पण जे काही रेग्युलर गणित आहे त्याच्यानुसार जे सर्वोच्च सर न्यायालयातले वरिष्ठ न्यायाधीश असतात ते सरन्यायाधीश होतात आता सरन्यायाधीश पदाचा यांचा कालावधी जो आहे तो चोवीस एप्रिल दोन हजार एकवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार बावीस इतका आहे भारतीय संविधानातले अनुच्छेद एकशे चोवीसनुसार दुसऱ्या कलमानुसार मग त्या एकशे चोवीसमधलं जे दुसरं कलम आहे त्याच्यातल्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराअंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आता एक कोलेजियम सिस्टीम आहे बघा त्यातल्या त्यात आपलं जे काही संविधान आहे त्याच्यामध्ये फर्स्ट जस केस सेकंड जस केस थर्ड जस केस तर एकंदरीतच आपले जे खटल्यांची सिरीज आहे ती आपले राज्यसेवा मुख्यसाठी पण महत्त्वाची आहे यू पी एस सीसाठी आहे बघा तिच्यामध्ये सगळे जे खटले आहेत ना की सरन्यायाधीश पदाची नियुक्ती तर ते मी एकदा घेईल सो त्याच्यामध्ये एकूण चार खटले आहेत फर्स्ट जज केस सेकंड जज केस थर्ड जज केस आणि फोर्थ जज केस तर या यासंबंधीचं एक लेक्चर मी घेईल एक तीन एक दिवसानंतर त्याच्यानंतर न्यायाधीश रमणा जे आहे यांची कारकिर्द तुम्ही जर बघितली यांचा जन्म सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्नमध्ये झालेला आहे पोन्नावरम आंध्र प्रदेश येथे दहा एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशी त्यांनी वकिली सुरू केली होती फक्त ही जी तारीख आहे ती मी एकदा कन्फर्म करणार आहे ही चुकलेली आहे बघा ओके कारण ती पेपरमध्येच तशी होती सत्तावीस जानेवारी ओके आणि दो दोन हजार वीस त्यांनी टाकलं होतं पण त्याआधी आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयामध्ये कायम न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे दोन सप्टेंबर दोन हजार तेरा ते दोन हजार दहा वगैरे काहीतरी असेल दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते झाले होते सतरा फेब्रुवारी दोन हजार चौदा सर्वोच्च न्यायालयात ते न्यायाधीश झाले होते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे सत्तरच्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या पाच सदस्यांच्या घटनापीठात त्यांचा समावेश होता आता तीनशे सत्तरशी रिलेटेड आहेत बघा हे सो तेही एक लक्षात ठेवा आणि त्यावेळी हे प्रकरण जे आहे ते सात सदस्यांच्या न्यायपीठाकडे देण्यास घटनापीठाने नकार दिला होता सो तीनशे सत्तर अनुच्छेदशी संबंधित खटला जो होता तिच्यामध्ये घटनापीठामध्ये हे होते आता तीनशे सत्तरच्याबद्दल एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा की एकंदर याच्यासाठी जम्मू काश्मीरमधले जे काही प्रादेशिक पक्ष आहेत म्हणजे आपण दोन हजार एकोणीसमध्ये हे सगळं तीनशे सत्तर रद्द बदल केलं की जे विशेष अधिकार जॉईन केला होते राज्याचा केंद्रशासित प्रदेश केला आणि मग तिथं आता गुपकर आघाडी नावाची एक कन्सेप्ट आहे की प्रादेशिक पक्ष एकत्र आलेले आहेत आणि त्या प्रादेशिक पक्षांना परत एकदा तीनशे सत्तर तिथं पाहिजे सो गुपकर आघाडी नावाची कन्सेप्ट त्याच्यात लक्षात ठेवा की प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन परत एकदा जम्मू काश्मीरसाठी तीनशे सत्तर पाहिजे न्यायाधीश रमणा जे आहे यांच्या विरोधात एक याचिका पण दाखल केली गेली होती बघा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जे आहेत वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अगेन्स्ट जी आहे ती एक याचिका दाखल केली होती आता जसं न्यायाधीश रमणा जे आहेत त्यांच्याबद्दल बरेचसे इश्यूज पण आहेत की हा वेग वेग ना वेगवेगळ्या याच्यात त्यांचं नाव आलेलं आहे पण ही एक याचिका होती ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतरच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आलेली आहे ओके त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयातले जे काही विद्यमान सरन्यायाधीश असतात जसे आता जे आहेत ते न्यायाधीश शरद बोबडे आहेत बघा आपले सरन्यायाधीश ते त्यांच्या निवृत्तीच्या एक महिना अगोदर पुढील सरन्यायाधीशांच्या नावाची शिफारस सरकारला करीत असतात अशी एक प्रथा आहे ओके आणि मग तिच्यात आता रमणा यांचं नाव आलं चोवीस तारखेला मग ते शपथ घेतील सो हा एक महत्त्वाचा आस, आस्पेक्ट होता तर लक्षात ठेवा दोन हजार एकवीसमध्ये भारताची अर्थव्यवस्था बारा पॉईंट पाच टक्के दराने वाढणार आहे असं आय एम एफनी म्हटलं आहे सो so, भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल हे खूपच आशादायक चित्र आहे म्हणजे आपण बघितलं होतं बघा भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था व्ही शेपमध्ये वर्क होणार आहे बघा ओके म्हणजे तुम्हाला मी हेही सांगितलं होतं एकंदर तीन प्रकारच्या अर्थव्यवस्था असतात म्हणजे काय आता तुम्ही विचार करा की दोन हजार वीसमध्ये एकदमच रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था बारा पॉईंट पाच टक्क्यांनी जर ती वाढत असेल म्हणजे काय की ती स्पीडमध्ये खाली आली स्पीडमध्ये वर जाते सो हा व्ही शेप आहे अर्थव्यवस्थेचा दुसरा असतो बघा तो असतो यू शेप असतो म्हणजे ती अर्थव्यवस्था खाली येते कोसळते पण बराच वेळ खाली रेंगाळत राहते आणि मजा ते म्हणजे दोन तीन वर्ष अर्थव्यवस्थेला कळलंच नाही आता काय हो होणार आहेत ती रसातळालाच राहिली आणि तिसरा एक प्रकार असतो की व्हेनेझुएला सारखे जे देश आहेत यल आकाराची अर्थव्यवस्था म्हणजे काय एकदा कोसळली खाली नंतर ती तिथंच रेंगाळत बसलेली आहे तर ते व्हेनेझुएला सारखे देश आहेत बघा सो तिन्ही नीट लक्षात ठेवा सो आय एम एफनी बारा पॉईंट पाच दर सांगितलेला आहे तर भारतासाठी हे खूपच आशादायक आहे दोन हजार एकवीस करता जागतिक बँकेने जो दर आपला सांगितला होता तिच्यात त्यांनी एवढं स्पेस घेतला होता की सहा पॉईंट नऊ टक्के ते बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे एम पी एस सी प्रिमियमचा कटअप किती लागणार तर दीडशे ते दोनशेच्या मध्ये असं झालं हे ओके सो so, असा प्रकार जागतिक बँकेने केला होता पण आय एम एफनी हे चित्र क्लिअर केल्यानंतर आपल्यासाठी जरा अजून आशेचं वातावरण आहे नक्कीच चांगली बाब आहे आय एम एफच्या बाबतीत बघा आय एम एफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जे आहे तर ही एकशे एकोणनव्वद देश तिच्यामध्ये आहे वन एटी नाईन राज्यसभा पूर्वपरिषद एकदा याच्यावर प्रश्न होता की हे कुणाला कर्ज देतात फक्त सदस्यांना जगातल्या कुठल्याही देशांना गरीब देशांना तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये क्रिएट केलं गेलं बघा ओके आणि एकोणावीसशे चौवेचाळीसमध्ये ब्रेटनवुडस कॉन्फरन्समध्ये जे आहे तर तिच्यामध्ये फ्रेम केलं गेलं होतं आय एम एफ आणि याचं जे काही आहे ते क्रिएट झालं नाईनटीन फोर्टी फाईव्हमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की मॅनेजमेंट बॅलन्स ऑफ पेमेंट डिफिकल्टीज अँड इंटरनॅशनल फायनान्शियल क्रायसिस आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही अर्थशास्त्रासंबंधीचे किंवा आर्थिक जे काही इशूज त्या त्यासंबंधीचा जो काही क्रायसिस आहे तो सॉल्व्ह करणं आणि एकंदरच बॅलन्स ऑफ पेमेंटच्या जे काही आव्हानं आहेत त्याला टॅकल करणं हे आय एम एफ करत असतं बघा एखाद्या दिवशी आय एम एफचं डिटेलिंग करूयात आपण ओके तुमच्यासमोर जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं नाव आहे राईस महादेवन ओके राईस महादेवप्पा तर वयवर्ष चौऱ्यांची यांचं निधन झालेलं आहे आता राईस महादेवप्पा असं यांना का म्हटलं होतं तर ही जी व्यक्ती आहे या व्यक्तींनी तांदळावर भरपूर संशोधन केलेलं आहे तांदळाच्या जवळपास नऊ जाती ज्या आहेत त्या विकसित केलेल्या आहेत हा ना कमी पाण्यात तांदूळ कसा घेता येईल या याच्यावर काम केलेलं आहे ओके कमी पाण्यातला तांदूळ कारण तांदूळ हे जे पीक आहे त्याला खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी तंटे आहेत आणि त्या सगळ्यांचा विचार करता त्यांनी हे केलं होतं सो आता राईस महादेवप्पा जे आहेत त्यांचं मूळ नाव आहे मदप्पा महादेवप्पा ओके सो त्यांचं नाव जे आहे ते मदप्पा आहे बघा तांदळावर संशोधन केलं म्हणून त्यांना राईस महादेवप्पा आहे त्यांनी आखा आयुष्य त्या गोष्टीसाठी वाहून घेतलेलं आहे आणि त्याचे रिझल्टही आज आपल्याला दिसतात कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारं तांदळाचं संकरित वान त्यांनी तयार केलं होतं तांदूळ पिकासाठी जास्त पाणी लागतं आणि त्याच्यामुळे त्यांचं संशोधन जे आहे ते तांदळाच्या उत्पादनाची दिशा बदलणारं ठरलं आता ह्याच्यामध्ये बघा एक किलो तांदळासाठी सोळाशे त्रेचाळीस लिटर पाणी लागतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही विचार करा एक किलो तांदळाला जर एवढा पाणी लागत असेल म्हणजे तुम्हाला मी मधल्या काळामध्ये वॉटर एक्सपोर्ट नावाची कन्सेप्ट सांगितली होती बघा वॉटर एक्सपोर्ट व्हॉट इज वॉटर एक्सपोर्ट पाण्याची निर्यात पाणी निर्यात म्हणजे काय की असं इतकं पाणी लागणारे जे पिकं आहेत ते जर तुम्ही घेत असाल आणि त्याची निर्यात तुम्ही करत असाल तर त्या केसमध्ये तुम्ही काय करताय अल्टिमेटली यू आर एक्सपोर्टिंग वॉटर त्याच्यानंतर तांदळाच्या नऊ प्रगत वाण त्यांनी तयार केले होते ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल पुसा आहे बॅसॉल्टिक वन आहे या प्रजाती पंधरा ते पंचवीस दिवसात तयार होतात आणि पंचवीस टक्के पाणी वाचवतात सो so, हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आता ते कसले कुठल्या कुठल्या संस्थेचे सदस्य होते इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रिडिंग नॅशनल अकॅडमी ऑफ सेरीकल्चर इंडियन सोसायटी ऑफ सीड टेक्नॉलॉजी इंडियन सायन्स रायटर्स असोसिएशन कावेरी लवादाच्या तांत्रिक सम समितीमध्ये सुद्धा ते काम करत होते त्यांनी बरेचसे सुद्धा दिले होते परंतु वैज्ञानिकांची सजेशन्स सिरियसली घेत जात नाही गांभीर्याने घेतली जात नाही असं त्यांचं म्हणणं होतं ओके आता इच्छामध्ये कसं आहे की ह ना कावेरी लवाद सोडवणं कमी आणि राजकारण जास्त हे प्रत्येक नदीच्या बाबतीत प्रत्येक राज्यांमध्ये तो एक मेजर इश्यू आहे त्याच्यामुळे इथं डील करणारी जी लोकं आहेत ते राजकारणी आहेत ओके त्याच्यामुळे वैज्ञानिकांना विशेष काही स्थान नाही तुम्ही टेक्निकल सांगा आणि घरी जा आम्ही पुरस्कार पाठवू नंतर पद्मश्री पद्मभूषण हुकर पुरस्कार कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार कन्नड विज्ञान लेखन पुरस्कार एवढे सगळे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत ओके त्याच्यानंतर मार्च महिना आणि तिच्यातलं तापमान चर्चेत आहे एक दोन हजार एकवीसचा जो मार्च आहे बघा या महिन्यात सरासरी तापमानाच्या एक पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झालेली आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जे काही तापमान आहे त्या सरासरी तापमानाच्या एक पॉईंट चार डिग्री सेल्सिअस अधिक तापमानाची नोंद झालेली आहे दोन हजार एकवीसचा मार्च महिना गेल्या अकरा वर्षातला सर्वात उष्ण मार्च महिना ठरलेला आहे ओके सो दोन हजार एकवीसचा जो मार्च आहे तो गेल्या अकरा वर्षातला सर्वात उष्ण आहे गेल्या एकशे एकवीस वर्षातला तिसऱ्यांदा मार्चमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे तुम्ही जर मागचे वर्ष बघितलं पक बघा दोन हजार दहामध्ये तेहतीस पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस चारमध्ये बत्तीस पॉईंट ब्याऐंशी डिग्री सेल्सिअस दोन हजार एकवीसमध्ये बत्तीस पॉईंट पासष्ट डिग्री सेल्सिअस एकशे एकवीस वर्षातले तीन महत्त्वाचे वर्ष की ज्याच्यामध्ये तापमान खूप जास्त एकोणावीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार दहामधल्या नोंदी जर तुम्ही बघितल्या तर तिच्यामध्ये मार्चमधलं जे काही तापमान आहे तिच्यामध्ये कमाल तापमान जे आहे एक्क्याऐंशी ते दोन हजार दहा एकतीस पॉईंट चोवीस डिग्री तेच कमाल तापमान तुम्हाला एकवीसमध्ये किती मिळतं बत्तीस पॉईंट पासष्ट डिग्री सेल्सिअस किमान जे आहे ते इथं दो एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार दहा अठरा पॉईंट सत्त्याऐंशी डिग्री सेल्सिअस इथं ते आहे एकोणीस पॉईंट पंच्याण्णव डिग्री सेल्सिअस म्हणजे एक डिग्री सेल्सिअस प्लस वाढ झालेली आहे हे इथं क्लिअर होतं आता तापमान का वाढलं बरं का याच्यामागची कारणं काय आहेत एक जागतिक तापमान वाढ ग्लोबल वॉर्मिंग आणि त्या सगळ्या गोष्टी जगात सगळ्या दुरस तापमान वाढतं आहे म्हणजे ब्रिटनसारखे जे देश आहेत युरोपमध्ये दे की तिथं क्लायमेट एमर्जन्सी लागण्याची वेळ येते हा ना मार्चमध्ये निरभ्र आकाश थे थे जे आहे ते थेट पृथ्वीवर येणाऱ्या किरणांसाठी म म्हणजे काय होतं की एकतर आकाशात ढंग नाही आहे पृथ्वीवर जे सूर्यकिरण आहेत ते डायरेक्टली येतात आणि त्याची तीव्रता जास्त असते किनारी पट्टी भागातील वातावरण जे आहे तिच्यातलं बाष्प कमी झालेलं असतं त्याच्यामुळे पण तापमान वाढतं सो so, ही तीन कारणं त्यांनी दिलेली आहे मार्च महिन्यातलं तापमान का वाढलेलं आहे त्याच्यासंबंधीची त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे आता हा चेहरा बघा बघा है ना या फार महत्त्वाच्या व्यक्ती होत्या यांचंही निधन झालेलं आहे एकंदरीतच यांचं नाव आहे बघा फातिमा रफिक झकेरिया वयवर्ष पंच्याऐंशी आता औरंगाबादला जी लोकं औरंगाबादची असतील त्यांना माहीत असेल बघा मौलाना आझाद शिक्षण संस्था मौलाना आझाद शिक्षण ट्रस्ट बऱ्याच लोकांनी यू पी एस सीची दिली असेल तिथं हा ना दोन्ही कधी काळी होणाऱ्या बायकोला भेटायला गेला होता इथं सो बेसिकली संपादिका पण होत्या त्या ताजपत्रिका ताज समूह आणि त्या अध्यक्षा आहेत मौलाना आझाद शिक्षण संस्था आणि मौलाना आझाद शिक्षण ट्रस्ट म्हणजे होत्या त्यांचं निधन झालं त्यांची कारकीर्द तुम्ही बघितली तर एकोणीसशे सत्तरमध्ये टाईम्स ऑफ इंडियात त्या पत्रकार होत्या राष्ट्रीय इंग्रजी समाचारपत्रामध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक ज्यावेळेस होता होतात त्यावेळेस त्यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची मुलाखत घेतली होती ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गाडे हॅचर यांची मुलाखत घेतली होती ती गाजली होती बघा म्हणजे हे आ... लाईफ टाईम गोष्टी असतात बघा की तुम्ही भारताच्या पंतप्रधानांची मुलाखत घेतली किंवा ना ब्रिटनच्या पंतप्रधानांची मुलाखत घेतली आणि ती संधी तुम्हाला मिळणं तर ह्या लाईफ टाईम गोष्टी आहेत पुरस्कार बघा पद्मश्री दोन हजार सहामध्ये अभ्यासपूर्ण लिखाणासाठी सरोजिनी नायडू पुरस्कार एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांना मिळाला होता सो पद्मश्रीसुद्धा मिळालेला आहे ओके okay. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की म्यानमारमधली जी काही परिस्थिती बघा आज म्यानमारमध्ये ह ना आता तिथं रेड पेंट कर केलं जातं आहे बघा प्रोटेस्ट जो काही निषेध चालू आहे तिच्यामध्ये बघा हाताला पण पन, पूर्णपणे लाल पेंट आहे आणि एकंदरीतच थ्री फिंगर्स सॅल्यूट ऑफ रेझिस्टन्स हा ना हे जे तीन तीन फिंगर्स आहेत आणि तो सॅल्यूट केला जातोय कशासाठी निदर्शन करणाऱ्यांसाठी सो so बेसिकली जे आहेत की लोकांनी रस्ते वगैरे जे आहेत लाल पेंटनी रंगवलेले आहेत हॅ ना आणि हे कशाच्या लष्करी राजवटीच्या विरोधात म्यानमारमध्ये अजूनही परिस्थिती बिकट आहे मग ही जी म्यानमारमधली परिस्थिती जिच्यामध्ये नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्या सर्व हिच्यामध्ये आता काय केलं पाहिजे तर आता त्याच्यावर द हिंदूला दुसरा एक लेख आहे बघा तो म्हणजे काय की भारत चीन आणि आशियान देश यांनी प्रेशर आणलं पाहिजे ह ना त्या जुंतावर म्हणजे त्या लष्करी राजवटीवर की त्यांनी परत एकदा लोकशाही जी आहे ती स्थापन करावी शेवटी बघा वेगवेगळ्या गोष्टी असतात जसं सोशल प्रेशर नावाची गोष्ट असते सोशल प्रेशरमध्ये कसं आहे की एखादी व्यक्ती चुकीचं काम करते तर त्याला चार जणांनी जर टोकलं तर कदाचित ते, ते होणार नाही किंवा ती व्यक्ती स्वतःचा ॲटिट्यूड स्वतःचं बिहेवियर बदलय द सेम वे आता हे जे आजूबाजूचे शेजारी राष्ट्र आहेत त्यांनी जर फोकस केला या सगळ्या याच्यावर तर याच्यामधून काय होऊ शकतं की उद्या लोकशाही रिस्टोअर होण्यामध्ये मदत मिळू शकते म्यानमारमधली आता असं का केलं पाहिजे तर म्यानमारमधली परिस्थिती बघा अतिशय वाईट परिस्थिती म्यानमारमध्ये आहे ओके आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे काय एकतर यांची बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होते कारण जो काही बँकेतला स्टाफ आहे तो स्ट्राईकमध्ये आहे ओके बँकिंग सिस्टीम कोलॅप्स होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यानंतर कॅश इज कॅर्स ओके त्याच्यानंतर कॅश पण नाही आहे रोकड जी असते किंवा लिक्विडिटी ती कमी होत चाललेली आहे त्याच्यानंतर जे काही अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बघा आहे प्राइसेस ऑफ इसेन्शियल गुड्स आर रॉकेटिंग आता याच्यामध्ये काय लोकनिदर्शन निदर्शन करत तिच्यामुळे काय होतं की बेसिकली दुकानं असतील एखाद्या गोष्टीचं उत्पादन असेल तर उत्पादन कमी होणार कारण याच्यात दुसराही एक मुद्दा आहे की इंडस्ट्रीयल वर्कर्स जे आहेत ते पण स्ट्राईकवर आहेत ओके आणि त्याच्यामुळे जे आहे की ह्या सर्व याच्यामध्ये एकीकडं पॅन्डेमिकनी इकॉनॉमी वाट इकॉनॉमीच्या आधीच वाट लावली होती बँकेतली लोकं स्ट्राईकला कारखान्यातली लोकं स्ट्राईकला जर सगळेच लोक स्ट्राईकला तर सगळ्यात बेसिक एक गोष्ट होते डिमांड आणि सप्लाय डिमांड वाढली सप्लाय कमी झाला आणि त्याच्यामुळे इसेन्शियल गुड्सच्या ज्या प्रायसेस आहेत त्या पण वाढलेल्या आहेत आणि तिथली जी ओव्हरऑल इकॉनॉमी आणि त्या सगळ्या गोष्टी सो किमान आता उद्या परत काय होईल की हे एकदमच जर स्ट्रक्चर कोलॅप झालं त्यांची इकॉनॉमी फारच रस्ता गेली तर परत मग यांना मदत करा आपण so है ना फायनान्शियली सो बेसिकली आज आहे की तुम्ही फर्मली जर उभे राहिलात सगळे देश लोकशाहीसाठी तर यातून खूप चांगल्या गोष्टी वर्क होऊ शकतात तर हा याच्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यानंतर सेम गोष्ट आहे भारत पाकिस्तानच्या बाबतीमध्ये आता आपण न्यूज बघितली होती की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हटलेत की भारतातून काही गोष्टी आपण ज्या आहेत ते इम्पोर्ट करू लगेच दोन दिवसात म्हटलं की नाही नाही इम्पोर्ट नाही करायचं कारण जो काही काश्मीरची आमची कमिटमेंट आहे ती गडबड होऊन जाणार हा ना म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की कॉटन शुगर तुम्हाला हवं होतं भारतातून तुम्ही तसं म्हटलात पंतप्रधान स्टेटमेंट आहे आणि दुसऱ्या दिवशी पंतप्रधान म्हणतो की नाही नाही आम्ही असं करू शकत नाही की आता ही काही गोष्ट आहे ना की म्हणजे साहेबाच्या कॅबिन बाहेरचा शिपाई थोडी आहे ना पंतप्रधान आहे पंतप्रधानांनी स्टेटमेंट देताना पंतप्रधानांनी एखादी स्टेटमेंट रिलीज करताना खूप प्रॉपरली ते रिलीज करणं गरजेचं आहे तुम्ही जाहीरपणे म्हणता भारता की भारतातून आयात केली जाईल आणि नंतर म्हणतात की नाही मग असं का होतं आता यांचे जे जनरल आहेत बघा त्यांनी पण म्हणजे खान यांनी यू टर्न घेतला आता यांचे जे पाकिस्तानचे जनरल आहेत बघा बाजवा यांनी काय म्हटलं होतं की जिओ इकॉनॉमिक्स ट्रेड कनेक्टिव्हिटी ओके याच्यावर फोकस केला गेला पाहिजे म्हणजे काय एकंदरीत तुमची अर्थव्यवस्था व्यापार ह्या गोष्टी तुम्ही करा तिच्यातून तुम काय होऊ शकतं रिजनल प्रॉस्पेरिटी आणि त्या सगळ्या गोष्टी येऊ शकतात ओके मग आता आर्मी चीफ पण असं म्हणतात आहेत एकीकडं आणि मग नंतर असं कोण होतं की ज्यांनी हे सगळा जो प्लॅन आहे खान यांचा तो स्पॉईल करून टाकला की बाबा नवी दिल्लीकडून आयात जी आहे ती थांबवली so सो पाकिस्तान बेसिकली पाकिस्तानचा स्टँड आणि पाकिस्तानच्या ज्या काही बाबी आहेत आर्टिकल तीनशे सत्तर आता गेलेलं आहे संविधानामधले जे चेंजेस आहेत आणि तिच्यामुळे पाकिस्तानचा जो मुद्दा आहे तो खूप काही व्हॅलिड ठरत नाही आणि त्यांनी तिच्यावर खूप प्रॉपरली गोष्टी वर्क करणं गरजेचं कर आहे आणि त्या येत्या काळात पाकिस्तानसाठी पण ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात ओके okay. दुर्मिळ आजार राष्ट्रीय धोरण दोन हजार एकवीस बाबत बिनचूक विधान निवडा दुर्मिळ आजारांची राष्ट्रीयकृत नोंदणी करण्यात येईल बरोबर उपचारांसाठी सामूहिक मदत उधारण्याची यंत्रणा विकसित करण्यात येईल बरोबर तिसऱ्या गटातील दुर्मिळ आजारांसाठी वीस लाखापर्यंत मदत केली जाईल बघा तिसरा गट नाही हे पहिल्या गटातील लोकांसाठी आहे आणि त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे सो उत्तर जे आहे ते फक्त अ आणि ब आहे ओके ईस्टर निमित्त हातात अंडी घेऊन लोकशाहीची मागणी कोणत्या देशात सुरू आहे म्यानमार हा ना आता रस्ते रंगवायला लागलेत बघा लाल कलरने अभिनेत्री शशिकला त्यांचा जन्म पुण्यात नाही सोलापूरमध्ये झाला होता बघा त्याच्यामुळे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते, ते चुकीचं आहे आरती चित्रपटातील खलनायिकेच्या भूमिकेने त्यांना प्रसिद्धी मिळाली बरोबर जीना इसी का नाम ही मालिका त्यांनी केली होती सो ब आणि क बांधवगड व्याघ्र प्रकल्प कुठल्या राज्यात आहे मध्य प्रदेश जगात दुर्मिळ आजाराचे रुग्ण जवळपास तीनशे मिलियन आहेत भारतात दुर्मिळ आजाराचे रुग्ण जवळपास सत्तर मिलियन आहेत दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत बघा डब्ल्यू एच ओची आकडे आकडेवारी आहे आजचे प्रश्न घ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कधीपर्यंत सत्तेत राहू शकतात दोन हजार चोवीस दोन हजार छत्तीस दोन हजार अठ्ठावीस दोन हजार बत्तीस डी आर डीओद्वारे दौदलाच्या जहाजांसाठी विकसित करण्यात आलेलं शाप तंत्रज्ञान याबाबत बिनचूक नसलेली विधानं निवडा शत्रू राष्ट्राला आपले जहाज त्याच्या रडारवर टिपता येत नाही रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमात मात्र शाप तंत्रज्ञान प्रभावी ठरत नाही राष्ट्राच्या क्षेपणास्त्रांचा वेध घेण्यासाठी प्रत्यक्ष हवेत फार उपकरणे तैनात करण्याची आवश्यकता नसते फक्त अ फक्त ब अ क अ ब क औरंगाबाद येथील सिद्धार्थ प्राणी बाबत बिनचूक विधान निवडा एकूण बेचाळीस वाघांचा जन्म झाला आहे तीन एप्रिल दोन हजार एकवीस पर्यंत महाराष्ट्रातील सर्वाधिक पांढरे वाघ आहेत सध्या सोळा वाघ आहेत एप्रिल दोन हजार एकवीस ओके okay. फक्त फक्त अ क फक्त ब अ ब क टिरी तलाव खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे उत्तराखंड गुजरात केरळ नागालँड कुशल कामगारांची टक्केवारी सर्वाधिक का असणारा देश कोणता भारत अमेरिका दक्षिण कोरिया ब्रिटन सो so, याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो